आज या ठिकाणी आई अंबाबाई चर्णी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस शिवसेना असे महाविकास आघाडी मित्र पक्षाच्या वतीनं नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त आणि रामनवमीच्या निमित्तानं महाआरतीचे आयोजन या निमित्तानं करण्यात आलेले होते त्यामध्ये आजची महाआरती करत असताना अनेक अबालवृद्ध महिला वडीलधारी तरुण युवक सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत उद्दिष्ट एवढंच आहे की ज्या नामदार मुश्रीफ साहेब माझे आमदार माजी नामदार मुश्रीफ साहेबांनी जे या जिल्ह्यामध्ये किंवा या राज्यामध्ये सर्वसामान्य गोर गरीब उपेक्षित शोषित पीडित लोकांचं या ठिकाणी अडचणी सोडवल्या त्यांना न्याय मिळवून दिलं आरोग्याचं एक मोठं डोंगरासारखं का काम केलं अशा लोकप्रतिनिधीला काहीतरी राजकारण करून या ठिकाणी भाजप सरकार चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचं पाहत आहे त्यांना त्रास द्यायचं पाहत आहे त्यांच्या परिवाराला गेले अनेक महिन्यांपासून त्यांचं शोषण त्या ठिकाणी इतक्या वाईट पद्धतीनं की दिवस दिवस भर रात, 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 त्या लोकांना त्या ठिकाणी बसावं लागते ह्या सगळ्या गोष्टी या, या आम्हा सर्व कोल्हापूरवासियांना आहेत आणि म्हणून आम्हाला शेवटी दार एकच की आई अंबाबाई चरणी या ठिकाणी येऊन आम्ही नतमस्तक होऊ आणि सांगू की जे लाखोंचा पोशिंदा आहे ज्या माणसानं सर्वसामान्य लोकांना एक आधार देण्याचं काम केलं आहे आरोग्याचे आज एवढी मोठी काम साहेबांनी उभं केलं आहे की कुठेही जिल्ह्यामध्ये काही आजार एखाद्याला पसरलं तर तो घाबरत नाही ते आरोग्य त्या ठिकाणी ऑपरेशन करण्यासाठी मुश्रीफ साहेबांपर्यंत पोचतो आणि ते करून घेतं आज आमचे नेते आर के साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व तरुण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहे आमची चरणी हीच प्रार्थना आहे की आमच्या मुश्रीफसाहेबाला या सगळ्या संकटातून मुक्त कर त्यांना न्याय दे आणि ह्या पुन्हा एकदा साहेब सर्वसामान्य लोकांच्या सेवेमध्ये अधिक ताकदीनिशी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करू दे हीच आमची अंबाबाईचरणी प्रार्थना आहे एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट